नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। आज मी तुम्हाला कैरीचा चटपटीत असा गुळांबा दाखवणार आहे। ह्या गुळांब्याला छुंदा असेही म्हणतात। हा कैरीचा छुंदा इन्स्टंट बनतो व तो वर्षभर टिकतो। चला तर मग चटपटीत असा कैरीचा गुळांबा म्हणजे छुंदा बनवूया। छुंदा बनवण्यासाठी मी इथे ही कडक असलेली व चवीला कमी आंबट असलेली राजापुरी कैरी घेतलेली आहे। ह्या अशा दोन कैऱ्या आपल्याला साल काढून अशा जाड खिसून घ्यायच्या आहेत। ह्या दोन कैऱ्या जाड खिसून घेतलेल्या आहेत। ह्या दोन कैऱ्यांसाठी इथे मी 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। ह्या दोन कैऱ्या वजनाला 400 ग्रॅम आहेत। त्या खिसून घेतल्यानंतर चवीला कमी आंबट असल्याकारणाने मी इथे फक्त 300 ग्रॅम गूळ वापरत आहे। कैरी जर चवीला खूप आंबट असेल आणि तुम्ही जर का जास्त गोड खात असतात तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। मसाल्यामध्ये ह्या चमच्याने 1 चमचा काळा मीठ पावडर, 1/2 चमचा साधं मीठ, छोटा 1/2 चमचा जिरे, 2 तेजपत्ता, 2 इंच दालचिनी, 1 चक्रीफूल, 10 लवंग व 10 मिरे घेतलेले आहेत। आपल्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार इथे मी ह्या 4 मोठ्या चवीला कमी तिखट असलेल्या मिरच्या व 4 छोट्या चवीला जास्त तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या व हा सर्व मसाला एकत्र मिक्सरमध्ये रवाळ वाटून घेऊन आपल्याला ह्याची जास्त बारीक पावडर बनवायची नाही। हा गूळ मी खिसणीच्या साह्याने खिसून घेते। खिसून घ्या किंवा वाटून घ्या, हा गूळ आपल्याला ह्या कैरीच्या खिसामध्ये मिक्स होईल अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे। इथे मी गूळ ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे। लाल मिरच्या, काळे मिरे, लवंग, तेजपत्ता, चक्रीफूल व दालचिनी, काळं मीठ आणि साधं मीठ असं जाडसर मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। आता एका जाड गुळाच्या पातेल्यामध्ये हा सर्व गूळ व कैरीचा खीस एकत्र व्यवस्थित चमच्याच्या साह्याने पूर्णपणे मिक्स करून घ्या। गूळ व कैरीचा खीस चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे गूळ व कैरीचं मिश्रण मध्यम आचेवर गॅसवरती शिजण्यासाठी ठेवायचं आहे। हे मिश्रण शिजायला आपल्याला साधारणतः 10 मिनिट लागणार आहेत। अधूनमधून हे मिश्रण एकसारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर हे कैरीचा खीस बुडाला लागून जळण्याची शक्यता आहे। तुम्ही इथे बघू शकता हे कैरी व गुळाचं मिश्रण शिजवल्यानंतर असं झालेलं आहे, पण हे अजून पूर्णपणे तयार नाही। आपल्याला ह्या गुळाचा पूर्ण घट्ट 1 तारी पाक होईपर्यंत हे कैरी व गुळाचं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। शिजवते वेळेस हे मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे। पासून मी हा गुळ आंबा शिजवत आहे। तुम्ही इथे बघू शकता अजून ह्या गुळ आंब्याचा पूर्णपणे 1 तारी पाक तयार झालेला नाही। आता इथे आपल्याला वाटून घेतलेला मसाला मिक्स करायचा आहे। तुम्ही ह्या मसाल्यासोबत हळद पावडर देखील टाकू शकता। मी हा गुळ आंबा उपवासासाठी बनवत आहे,
म्हणून मी इथे हळद पावडर टाकली नाही. आपल्याला हा मसाला टाकल्यानंतर अजून 5 मिनिटासाठी मध्यम आचेवर हा गुळ आंबा शिजवून घ्यायचा आहे. शिजवते वेळेस एकसारखं मिक्स करत राहा व ह्यावरती झाकण टाकू नका. चटपटीत असा गुळ आंबा म्हणजेच छुंदा खाण्यासाठी तयार आहे. हा गुळ आंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. हा गुळ आंबा वर्षभर टिकतो तर उपवासासाठी खाण्यासाठी चटपटीत असा हा छुंदा बनलेला आहे. तुम्ही हा छुंदा म्हणजेच गुळ आंबा धपाटे पोळी ब्रेड पराठे कशासोबतही खाऊ शकता. तर असा हा हॉट अँड स्वीट व स्पायसी असा मँगो जॅम तयार आहे. हा गुळ आंबा तुम्ही बनवा खा व ह्या रेसिपीचा अनुभव मला शेअर करा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. हा गुळ आंबा तुम्ही काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यानंतर त्यावरती एक स्वच्छ पांढरा असा सुती कपडा बांधा व हा गुळ आंबा काढण्यासाठी नेहमी कोरड्या स्वच्छ स्टीलच्या चमच्याचा किंवा लाकडी चमच्याचा उपयोग करा. हा गुळ आंबा वर्षभर टिकतो व तो जसा जुना होईल तसा अजून चवदार लागतो.